जर आपण प्राणप्रतिष्ठित करू शकतो एका दगडाला देवी म्हणून, तर एखादी व्यक्ती खरोखर इच्छुक असेल तर आपण मानवी देहाला प्राणप्रतिष्ठित का करू शकणार नाही देवी म्हणून? एकतर स्वतःच्या साधनेमुळे ती देवी बनू शकते, किंवा कुणी जर दगडाचं देवीत रूपांतर करू शकत असेल तो एका स्त्रीचं रूपांतर देवीत करू शकणार नाही का, किंवा पुरुषाचं देवात? हे शक्य नसेल का? अगदीच शक्य आहे. माझी पणजी, बरं का? लोक म्हणायचे ती एक भयंकर स्त्री आहे. जेव्हा मी तिला पाहिलं तिचं वय 100 जास्त होतं. लोक तिला भयंकर स्त्री म्हणायचे यामुळे नाही की तिने कधी कोणाचं वाईट केलंय म्हणून, पण तिचं हसणं असं होतं, जर ती हसली तर संपूर्ण रस्ता हादरायचा अशी ती हसायची. ती 113 जगली, 113 जगली. तिचं लग्न एका खूप श्रीमंत कुटुंबात झालं, एका मोठ्या जमीनदार कुटुंबात. जेव्हा ती 68 होती, तिने तिच्या पतीच्या मृत्यूनंतर तिने कुटुंब सोडलं, बाहेर गेली आणि एक छोटं मंदिर बांधलं स्वतःसाठीच. तिने देव स्थापन केला नाही, तिथे तिने स्वतःला स्थापित केलं मंदिरात. ती स्वतःच्या गोष्टी करायची तिथे, तिच्या स्वतःच्या पद्धतीची पूजा, स्वतःच्या प्रकारचं सगळं काही, आणि ती तुम्हाला काही सांगू शकायची. बरं का? जेव्हा ती मंदिरात बसलेली असायची जगातल्या कोणत्याही गोष्टीबद्दल तुम्हाला ती सांगू शकायची. तुम्हाला युरोपचा इतिहास माहिती आहे, जिथं आध्यात्मिक प्रक्रिया इतकी व्यापक होती आणि कशी पद्धतशीरपणे ती उपटून टाकली गेली. जेव्हा त्यांना एक संघटित धर्म स्थापित करायचा होता म्हणून त्या सगळ्या लाखो चेटकिणींना जाळलं, त्या फक्त अशा स्त्रिया होत्या ज्यांनी असे काही गुण दाखवले जे त्या समाजाच्या तर्काशी जुळत नव्हते. माझ्या पणजीला नक्कीच चेटकीण म्हणून जाळलं असतं. भारतात त्यांनी जाळलं नसतं, पण त्यांना तिच्या हसण्याची भीती वाटायची. ती नक्कीच एक चेटकीण आहे. तर आपल्याला चेटकिणींची गरज आहे. आपल्याला जगात चेटकिणींची गरज आहे. गरज आहे अशा स्त्रियांची ज्या त्यांच्या तर्कापेक्षा जास्त सक्षम आहेत. आपल्याला अशा पुरुषांचीही गरज आहे. आपल्याला अशा मानवांची गरज आहे ज्यांची जीवनाची ग्रहणक्षमता, समज, अनुभव हे तर्काच्या भयानक मर्यादांच्या पलीकडे. मला किमान 3 ते 5 खऱ्याखुऱ्या देवी निर्माण करायच्या आहेत. खरंच म्हणजे जिवंत चालत्या बोलत्या स्त्रिया ज्यांना रूपांतरित करायचंय वेगवेगळ्या गुणांच्या खरोखर देवींमध्ये, आणि लोक त्यांना तसं अनुभवू शकतील. आपल्याकडे ऊर्जा असलेले पुरेसे लोक आहेत. आपल्याला फक्त त्यांना काही प्रक्रियांमधून नेऊन तिथपर्यंत पोहोचवायचं आहे. ऊर्जेने ते तिथे आहेत. फक्त इतकंच आहे की त्यांना त्यांच्या ऊर्जेची समज नाही आहे की जे एका विशिष्ट प्रकारे बनवली जाऊ शकते. ते फक्त सैलपणे ऊर्जावान आहेत आत्ता सध्या. आपण हे सहजपणे घडवू शकतो.